नमस्ते विद्यार्थी मित्र हो आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विषय गणित यातील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांहो यामध्ये आपण देवनागरी संख्याचिन्ह आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्याचिन्ह याचा अभ्यास करणार आहे तर इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंत तुम्ही देवनागरी संख्याचिन्ह म्हणजेच मराठीतील अंक तुम्ही शिकले आहात तर मग ते मराठीतील अंक म्हणजे देवनागरी संख्या चिन्ह कशी लिहायची बघा एक शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ त्यानंतर आपण पुढच्या वर्गामध्ये शिकण्यासाठी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह वापरणार आहोत मग आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह लिहायची कशी तर बघा मुलांनो झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट अँड नाईन तर अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आपण लिही ह्या रोमन संख्या चिन्हामध्ये इंग्रजी अक्षरं कशा पद्धतीने लिहायची ती आपण बघणार आहोत तर बघा मुलांना रोमन संख्या संख्याचिन्हामध्ये झिरोसाठी कोणतंही चिन्ह नाही मग एकसाठी आय हे संख्या चिन्ह वापरलं जातं दोनसाठी डबल आय हे संख्या चिन्ह वापरलं जातं तीनसाठी ट्रिपल आय हे संख्याचिन्ह वापरलं जातं चारसाठी आय व्ही हे संख्याचिन्ह वापरलं जातं पाचसाठी व्ही हे संख्याचिन्ह वापरलं जातं सहासाठी व्ही आय हे संख्याचिन्ह वापरलं जातं सातसाठी व्ही डबल आय हे संख्याचिन्ह वापरलं जातं आठसाठी व्ही ट्रिपल आय हे संख्याचिन्ह वापरलं जातं आणि नऊसाठी आय एक्स हे संख्याचिन्ह वापरलं जातं